हूं कि आप अमित साहब के जनता को प्रेरित करें। माझे हे मंचवरती उपस्थित राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि देशाचे पूर्ण गृहमंत्री आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, मंचवरती उपस्थित परमादरणीय वैशालीताई देशमुख, मंचवरती उपस्थित दोघी उमेदवार, तरुणाचे प्रतीक अमित आणि धीरज देशमुख, उल्हासराव पवार साहेब, आदिती देशमुख, व्यंकट बेदरे, मोहित भाई, दीपशिका देशमुख, अभय सोळंकी, प्रशांत पाटील साहेब, समस्त काँग्रेस पक्षांचा कार्यकर्ता, माझे समोर लातूर क्षेत्रचे समस्त बंधू आणि भागिनी, मीडियाचे माझे सगळे मित्रगण आणि मारे परिवारचे सदस्यगण जो इथे एकत्रित आहेत, माझा सौभाग्य आहे की लातूरमध्ये हे दोन्ही उमेदवारच्या प्रचारमध्ये आपणचे जवळ मी उपस्थित आहेत। आता अमित सांगून आला होता की शिंदे आणि सिंध्या नाही, अमित हे शिंदे आणि सिंध्या नाही, हे शिंदे आणि शिंदे आहेत। पूर्ण देशामध्ये शिंदे आहेत पण महाराष्ट्रामध्ये सिंध्या नाही, शिंदे आहेत, शिंदे। मला फार हर्ष आहेत आणि माझा सौभाग्य आहेत की मंचवरती वैशाली ताई आमची जवळ आहेत। मी आपणला सांगतो की आज मी काँग्रेस नेते चे रूप मध्ये नाही, आपणच्या जवळ एक मराठा माणूस चे रूप मध्ये उपस्थित आहेत आणि महाराष्ट्राच्या प्रचार चुनावच्या प्रचार मध्ये हे महाराष्ट्राची माटी जवळ ज्योतिरादित्य शिंदे आणि शिंदे परिवारांच्या राजनीतिक संबंध नाही, संबंध आहेत तो एक पारिवारिक संबंध आणि एक रक्तचा संबंध आहेत। आणि हे लातूरचा सुपुत्र विलासराव जीचा मी काय सांगू, हे तुमच्या परिवारचे सदस्य होता,
हे माटीचे सुपुत्र होते आणि लातूरचा झंडा घेऊन महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये गाडून विलासरावली विकास आणि प्रगतीचा एक नया इतिहास रचून हे सगळं लातूर क्षेत्राचं नाव स्वर्ण अक्षर मध्ये ठेवायचं कार्य त्यांच्या सोच आणि विचारधाराची होती. माझ्या वडीलच्या जवळ त्यांचा एक आत्मीयता का रिश्ता होता आणि राजनीतीचा पहिला कदम 2002 मध्ये सिंधिया परिवारचा मुखिया तेच वातावरण मध्ये दुःखच्या वातावरण मध्ये जब मी घेऊन आला होता विलासराव जवळ विलासराव देशमुख साहेबचा हात माझ्या हात मध्ये घेऊन ते मार्गचा प्रशस्त करायचा कार्याचे विलासरावजी देशमुख ची कार्य होती. आणि आज आपणच्या समोर पहा तेच परिवारचा ची परंपरा वडीलचा संपूर्ण जीवन जनसेवामध्ये गेला आणि आज तेच कुटुंबचा एक वारिस नाही लेकिन दोन वारिस अमित आणि धीरज दोघी तेच शपथ आपणच्या जवळ हे मंचवरती घ्यायला उपस्थित आहेत. हे दोघी मी आता पाहून आला होता अमितचा अंदाज हातांचा अंदाज स्वरचा अंदाज योग्य पिताचा योग्य पुत्र आहेत आणि त्याच्याजवळ माझा फार अनुभव झाला. पण मला हे विश्वासपणी आहे की हे जनसेवाच्या पथवर त्याचा भाऊ आता धीरज तेच परंपरा मध्ये चलायचा एक संकल्प घेऊन हे लातूरचा झंडा आता एक भाऊ नाही दोन भाऊ घेऊन महाराष्ट्रामध्ये ठेवणार. और मैं इस बात को भी विश्वास से कह सकता हूं आज कि राजनीति देश में बहुत बदल रही है. नेता लोगों से आज जनता नफरत करती है. क्यों? क्योंकि नेता आपको बहुत मिलेंगे, नेता आपको बहुत मिलेंगे जिनके दिमाग दूध की तरह साफ होते हैं लेकिन दिल बहुत काले होते हैं. पर आज मैं गारंटी से कह सकता हूं और मैं ज्यादा लोगों की गारंटी नहीं लेता जनसेवा में, पर मैं गारंटी से कह सकता हूं कि आपके सामने जो लातूर शहर और लातूर ग्रामीण के उम्मीदवार खड़े हैं अमित के रूप में और धीरज के रूप में, इनके दिमाग दूध की तरह साफ हैं और दिल भी दूध की तरह साफ है. कार्ड कसौटी चा आहे पण कसौटीला सांगा
कार्ड कसोटीचा आहे, पण कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे. आमच्या मध्य महाराष्ट्र विकासची उन्नतीची विकासची उन्नतीची प्रगतीची प्रतीक होती. आज शेतकऱ्यांच्या काय स्थिती आहेत? राज्य सरकारची नीती जवळ, त्यांच्या नीतीच्या सोबत आज शेतकऱ्यांना समर्थन मूल प्राप्त होतात का? कर्जमाफी प्राप्त होतात का? आज शेतकऱ्यांची स्थिती पहा, प्रतिदिन 8 आमचे अन्नदाता आत्महत्या करतात महाराष्ट्रामध्ये. अन्नदाता म्हणजे काय? अन्नदाता स्वतःचा पोट नाही भरतात, अन्नदाता गावाचा पोट नाही भरतात, अन्नदाता जिल्हा राज्याचा पोट नाही भरतात, अन्नदाता संपूर्ण देशाचा पोट भरतात. बाबा, कृषी प्रधान राज्य आहेत आमच्या महाराष्ट्र. समर्थन मूल नाही, कर्ज माफी नाही, मोठा बिजलीचा बिल आणि पाणीचा तो गोष्टी नको करा तुम्ही. सरकारची संकल्प होती 2019 मध्ये स्वतंत्र करणार महाराष्ट्राच्या एक एक गावाला. आज महाराष्ट्रामध्ये 5000 मोठे गाव आणि 10000 लहान गाव मध्ये 7000 टँकरो जवळ पाणी जातात पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 23 लाख डायरियाच्या केस आहेत, 3 लाख टायफॉइडच्या केस आहेत. शेतकऱ्यांची स्थिती, सामान्य नागरिकांची स्थिती आणि औद्योगिकरणची तर कार्य तर गोष्टी नको करा तुम्ही. हे महाराष्ट्र ऑटोमोबाईल आणि टेक्सटाईलचं केंद्र होता, आज बेरोजगारीचा केंद्र झाला आमचा महाराष्ट्र. GDP सबसे कम हो गई है आज और बेरोजगारी सबसे ज्यादा हो गई है आज महाराष्ट्र में. पुणे की बात करो, ठाणे की बात करो, मराठवाड़ा की बात करो, इतने औद्योग नहीं लगे जितने औद्योग आज 5 साल में राज्य में बंद हो चुके हैं. तो आज जो हर माता और पिता अपने नौजवान को शिक्षित करते हैं, कॉलेज की डिग्री दिलवाते हैं, इस सोच और विचारधारा के साथ कि आने वाले पीढ़ी का भविष्य आज वर्तमान की पीढ़ी से ज्यादा सुनिश्चित हो पाए, आज नौजवान का जो साक्षरता का सर्टिफिकेट है महाराष्ट्र में, राज्य शासन ने उसको बेरोजगारी के सर्टिफिकेट में तब्दील कर दिया है. तो आज मैं आपसे कहना चाहता हूं कि न धर्म की बात हो, न धर्म की बात हो, न जात की बात हो, न धर्म की बात हो और न जात की बात हो, जनता बेरोजगार है पहले निवालों की बात हो. न धर्म की बात हो और न जात की बात हो, जनता बेरोजगार है पहले निवालों की बात हो. मेरे दीन को दिक्कत, मेरी नींद को दिक्कत ना भजन से, मेरी नींद को दिक्कत ना भजन से, मेरी नींद को दिक्कत ना अजान से, मेरी नींद को दिक्कत ना भजन से, मेरी नींद को दिक्कत ना अजान से, मेरी नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुद खुशी करते हुए किसान से. तो आज माझ्या आपणच्या जवळ एक निरोप आहे,
एक वाक्य मध्ये मी आपणला सांगतो की घातल्याशिवाय धार नाही, घातल्याशिवाय धार नाही तलवारींच्या जाटीला, घातल्याशिवाय तार नाही तलवारांची जाटीला, अमित आणि धीरज शिवाय पर्याय नाही लाटूरच्या माटीला. धन्यवाद. जय हिंद.